परंडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात 3000 लाच घेताना रंगेहात पकडले, लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ. परंडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भागवत जोगदंड व ग्रामविकास अधिकारी मधुकर जाधव यांना 3000 लाच घेताना गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे. यामुळे परंडा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रार यांच्या वाकडी शिवारातील शेत गट नंबर 332 मधील 35 गुंठे जमिनीपैकी 2 गुंठे जमिनीवर मारुती सोनमाळी यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून ग्रामपंचायत पातळीवर 8 अ मध्ये मारुती सोनमाळी यांचे नाव बोगस नोंद करून घेतलेली होती. या जागेवरील बोगस नोंद कमी करून देण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी विस्तार अधिकारी जोगदंड यांनी अहवाल सादर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी जाधव यांच्यामार्फत 5000 मागणी करून 3000 रुपये यापूर्वीच स्वीकारले होते. राहिलेल्या 2000 लाच दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी पंचायत समितीच्या परिसरातील हॉटेलमध्ये पंचांसमक्ष स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दोन्ही आरोपीच ताब्यात घेण्यात आले असून परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सापळा अधिकारी विकास राठोड, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार इफ्तिकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने कारवाई केली. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी केले आहे. ए बी न्यूज मराठीसाठी धाराशिव ब्युरो चीफ समीर ओहाळ.